महत्त्वाची बातमी आहे की आता तांदळानंतर साखर ही जगाच्या तोंडाची चव बिघडवणार आहे. साखरेच्या कमी जागतिक पुरवठ्यामुळे संपूर्ण जग दक्षिण आशियाई देशांमधील प्रामुख्याने चीनच्या निर्यातीवर अधिक अवलंबून असतो. सध्या भारतातील कृषी क्षेत्रांमध्ये असमान पावसाने चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात देशातील साखर उत्पादनात सलग दुसऱ्या वर्षी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे देशाची निर्यात क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत पुरवठ्याचे रक्षण करण्यासाठी आणि किमती कमी ठेवण्यासाठी सरकारने आधीच गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आधीच खराब हवामान आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्न बाजारांवर दबाव वाढला आहे. ट्रॉपिकल रिसर्च सर्व्हिसेसचे साखर आणि इथेनॉलचे प्रमुख हेनरिक अकामाइन यांनी ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की भारत सरकार अन्न सुरक्षा आणि महागाईबद्दल खूप चिंतित आहे. त्याचे तांदूळ निर्यातबंदी हे स्पष्ट लक्षण आहे. अकामाइन यांच्यानुसार आता चिंतेची बाब अशी आहे की साखरेच्या बाबतीतही भारत सरकार कदाचित तांदळासारखे असेच काही करेल. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुंझुनवाला यांनी ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक या मुख्य उत्पादक प्रदेशांमध्ये जूनमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकावर दबाव आला. 2023 ते 2024 साखरेचे उत्पादन एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 3.4% घसरून 31.7 दशलक्ष टनांवर जाण्याची अपेक्षा आहे. तरी झुंझुनवाला म्हणाले की देशांतर्गत पुरवठ्याची मागणी आपण पूर्ण करू शकतो. इथेनॉल देखील एक घटक बनत असल्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट येण्याची भीती वर्तवली जाते. दरम्यान भारत जैव इंधनासाठी अधिक साखर वापरणार आहे. असोसिएशनचा असा विश्वास आहे की मिल्स इथेनॉल तयार करण्यासाठी 4.5 दशलक्ष टन ऊस वापरत आहेत, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 9.8% जास्त आहे. स्टोनेक्सचे साखर आणि इथेनॉलचे प्रमुख ब्रुनो लिमा यांच्या मते भारत या उत्पादन पातळीवर निर्यात करू शकत नाही. इथेनॉल डायव्हर्शन पूर्णपणे पूर्ण केले जाणार असल्यास आम्हाला बारकाईने अनुसरण करावे लागेल. भारताचे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी कमी साखर उत्पादनाचा ISMA मूल्यांकनावर टीका केली आहे. त्यांच्या हे मूल्यांकन अत्यंत अकाली असून यामुळे देशात टंचाईची भीती निर्माण होऊ शकते. भारताने यापूर्वी साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. 2022 ते 2023 हंगामासाठी शिपमेंट 6.1 दशलक्ष टनांवर मर्यादित आहे, जे एका वर्षापूर्वी 11 दशलक्ष टन होते. पुढील हंगामात अकामाइन आणि लिमासह विश्लेषकांना फक्त 2 दशलक्ष ते 3 दशलक्ष टन परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे किंवा ती मिळू शकणार नाही, त्यामुळे जागतिक किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा साखरेच्या वायदा दरात सुमारे 20% वाढ झाली आहे. यल निनो दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये उष्ण आणि कोरडी परिस्थिती आणेल, यामुळे उत्पादनाला हानी पोहोचेल अशी बाजाराला भीती आहे. थायलंडमध्येही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि मध्य अमेरिकेच्या उसाच्या कमी उत्पादनामुळे किमतीत आणखी वाढ होऊ शकते. भारत सरकार 2023 ते 2024 साखर निर्यात कोट्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्याची शक्यता नाही. ऑक्टोबरपासून काढणी सुरू होईल. पावसात सुधारणा झाल्यास पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. रॅबोबँकचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक कार्लोस मेरा म्हणाले की अधिकृत उत्पादनाची संपूर्ण माहिती मिळेपर्यंत प्रतीक्षा करणे या घडीला उपयुक्त आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.